नमस्कार। आजचा आपला व्हिडिओ चिंचेची साठवणूक कशी करायची, वर्ष 2 वर्षापर्यंत टिकून ठेवायची चिंच। बाजारात अशी चिंच आली, सीजन आहे चिंचेचा, भरपूर प्रमाणात येते आणि म्हणून आपण साठवणुकीसाठी घेतली, म्हणजे थोडी जास्त प्रमाणात स्वस्तही पडते, तशी बाजारातही मिळते आपल्याला पॅकेटमध्ये, पण ती थोडी महाग असते। ज्यांना अशी मिळाली त्यांनी घेऊन साठवून ठेवायची। आधी वरचे 6 लिटर फले काढून घ्यायचे, पूर्ण चिंचेचे रेषा पण काढून घ्यायचे, या रेषा असतात ते, पूर्ण रेषा काढून सगळ्या चिंचेचं असं काढून आधी सुकवायला ठेवायचे आपल्याला। पूर्ण काढून घ्यायचे असे वरचे टरफले। 2 किलो चिंच आणली होती बाजारातून, त्याच्यावरचे टरफलं काढून घेतले, रेषा काढून घेतल्या, एवढ्या राहिल्या आहेत। या 2 दिवस उन्हात छान असं कडकडीत उन्हात वाळत ठेवायचे आहे। ज्यांच्याकडे ऊन येत नसेल त्यांनी फॅनखाली 3 ते 4 दिवस वाळून घ्यायचे, थोड्या उलट्या पालट्या करून उन्हात ठेवताना एक काळजी घ्यायची, वरून कापड झाकून ठेवायचं, म्हणजे धूळ माती येणार नाही। आपण त्याचं घर नंतर काढणार आहोत चिंचोक्या। झालं आहे, आपण चिंचा उन्हात ठेवल्या होत्या, खणखणीत झालं आहे, बघू शकता काही ठिकाणी ऊन जर कमी राहिलं तर 3-4 दिवस ठेवावं लागतील। आपण अशा जर स्टोअर करून ठेवलं त्याच्या बियांचं कीड लागेल किंवा ओलसर राहिला तर आळ्या लागतील, त्यासाठी आपण मधल्या चिंचोक्या काढून घ्यायच्या आहे। एक खलबत्ता घेतला आहे किंवा लोखंडी काही वस्तू घेऊ शकता तुम्ही, त्याच्यावर खलबत्ता मुसळणे, आपण चिंचा अशी उभी ठेवायची, त्याच्यावर दाब द्यायचा असा, टोकून काढायच्या चिंचांना, असे सैल झाल्या म्हणजे थोड्या हाताने सहज निघतात चिंचोके। सगळ्या चिंचोक्या काढून घ्यायच्या। या चिंचोक्यासुद्धा सुपारीसारखा वापर करतात लहानपणी, तर मुलं भाजून त्याचं साल काढून खातात सुपारीसारखं। सगळ्या चिंचोक्या काढून घेतल्या आहे मी, एवढ्या चिंचोक्या निघाल्या। या चिंचोक्याचाही आयुर्वेदिक उपयोग तुम्ही गुगलवर सर्च करू शकतात। ही चिंच अशी तुम्हाला ओलसर वाटते अजून वाळवू शकतात तुम्ही, पण ती वाळल्याने त्याच्यातलं फक्त चोथा राहील, सगळं पाणी निघून जाईल, म्हणून आपण याला प्रिझर्व करण्यासाठी जाड मीठ घेतलं आहे मी। बारीक मीठ पण घेऊ शकता, अर्धी वाटी जाड मीठ आहे, त्याची मिक्सरमध्ये पावडर करून घ्यायची। तुम्ही अशा चिंचेला मीठ चोळू शकता, पण आपण ते गोळे करून ठेवणार आहोत, छोटे छोटे गोळे, म्हणजे बरणीत पण स्टोअर करायला आपल्याला जमतं चांगलं। मीठ टाकून घ्यायचं आहे, जास्तीचं मीठ राहिलं तर आपण ज्या चिंच वापरतो त्यावेळी धुऊनच वापरतो, जास्तीचं निघतं ते मीठ। आणि चिंच अशी चिंच जर आपण बरणीत भरून ठेवली, पावसाळा पहिला दुसरा पावसात छान अशी मुरते, ती काळा कलर येतो, इतकी छान चविष्ट लागते, नुसती चिंच खायलाही छान वाटते, आम्ही लहानपणी तसंच खायचो। हे चिंच अशी काढून घेतली, गोळे करून घेतले, म्हणजे बरणीत भरायला आपल्याला असं दाबून भरू शकतो आपण। हे 2 किलो चिंच एवढ्या बरणीत मावू शकते, किंवा कॅरी बॅगमध्ये तुम्ही प्लास्टिकच्या पिशवीत पॅक करून ठेवू शकता, तर प्लास्टिक किंवा असं स्टीलच्या बरणीत अजिबात भरू नये, त्याचे केमिकल रिॲक्शन होईल। अशी सगळी चिंच मी मिठात गोळे करून बरणीत भरून ठेवली, ही आपण 1-2 वर्ष वापरू शकतो, स्वस्तही पडते। आता ही 50 रुपयाची 2 किलो चिंच बाजारात आपल्याला 300 रुपयाच्या पुढेच मिळेल। उन्हाळ्यात माझ्याकडे चिंचेचा अगदी रोजच उपयोग होतो, चिंचेचे पन्हं, चिंचेची कढी, उन्हात ना आपण आलो म्हणजे चिंचेचं पन्हं देतो,